मी सोनाली, आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आगरी तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आगरी साहित्य विकास मंडळाचे 16वे साहित्य संमेलन वाशिममध्ये संपन्न। संमेलनाच्या माध्यमातून आगरी साहित्याचा सन्मान। नवी मुंबई महापालिकेच्या 26वा वर्धापन दिन विशेषतः 6वे नाट्यगृह साजरा। शहराला स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देण्याचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा संकल्प। नवीन वर्षाचे नवीन मुंबईकरांकडून जल्लोषात स्वागत। नववर्षाच्या पहाटे पालिका इमारत सजले भव्य रोषणाईने। नववर्षाच्या स्वागताचे नवी मुंबईत अनोखे सेलिब्रेशन। माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी विद्यार्थी कुलगौरवकरांना स्वागत केले नववर्षाचे। आणि पनवेलमध्येही तरुणांनी मद्यपान न करता दूध पिऊन केले नवीन वर्षाचे स्वागत। शेकापचा व्यसनमुक्ती करता अनोखा उपक्रम। नवी मुंबई महानगरपालिकेचा 26वा वर्धापन दिन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाला महापौर जेडी सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, आमदार मंदा म्हात्रे, पालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांच्यासह पालिकेचे विविध मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महानगरपालिकेचा 26वा वर्धापन दिन सोहळा पार पडलाय। या सोहळ्याला पालिकेचे महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, बेलापूर मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, पालिका सभागृहनेते रवींद्र इतापे यांच्यासह विविध प्रभागातील नगरसेवक उपस्थित होते। यानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। गतवर्षाप्रमाणे याही वर्षी पालिकेला स्वच्छतेमध्ये मानाचा बहुमान मिळावा असे ध्येय सभागृहाचे असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी म्हटले। नवी मुंबई महानगरपालिकेचा 26वा वर्धापन दिन साजरा होत असताना नवीन वर्षाची सुरुवात कर्मचारी, अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी यांचा एक समन्वय त्या अनुषंगाने होतो आणि त्या बाबतीमध्ये एक नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन ध्येयपूर्तीकडं वाटचाल करण्याचा मनोदय या ठिकाणी व्यक्त केला जातो। ह्यावर्षीसुद्धा त्याच पद्धतीनं हा 2018 आमची एक ध्येयपूर्ती आहे। ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचं देशामध्ये नावलौकिक व्हावा आणि स्वच्छतेच्या मध्ये पहिला क्रमांक घ्यावा हा त्या पाठिंब्याचा उद्देश आहे। निश्चित स्वरूपामध्ये ह्या शहरामध्ये जे काय लोकप्रतिनिधी आहेत, अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, एका हातामध्ये हात घालून आम्ही त्या ठिकाणी कामकाज करू। नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेच्या सहकार्यानं दत्तक योजनेत सहभागी करून विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय। की एज्युकेशनमध्ये आपले विद्यार्थी जे महानगरपालिकेचे 96-97% गुण घेतात आहेत, आपण त्यांचं भविष्यामध्ये एखादी योजना जर जाहीर केली शिक्षणाची की आपण या मुलांना विद्यार्थ्यांना पुढे चांगलं शिक्षण देऊ, जे विद्यार्थी 95% वर मार्क घेऊन येतील किंवा 90% वर त्यांचा पुढचा शिक्षणाचा खर्च जर महानगरपालिकेने एक आव्हान केलं तर या शहरामध्ये शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा चांगले विद्यार्थी घडतील आणि देशामध्ये या महानगरपालिकेचं नाव लौकिक होईल। कालच आपण टीव्हीत पाहिलं, आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कुस्तीमध्ये असणारे जे मल्ल 4 दत्तक घेतलेले आहेत। मला वाटतं आपणसुद्धा असं योजना सुरू केली तर आमच्यासारखे लोकप्रतिनिधीसुद्धा या माध्यमातून विद्यार्थ्यांना दत्तक घेऊ आणि या महानगरपालिकेमध्ये एक नवीन पायंडा पाडण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून सुरू करू। वर्धापन दिनानिमित्त पालिका दिनदर्शिका वितरण सोहळा आणि उत्कृष्ट छायाचित्रकारांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। 25 वर्षांची कारकीर्द पाहता येणाऱ्या वर्षातही पालिका उत्तम कामगिरी करेल असा विश्वास यावेळी पालिकेचे आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन यांनी व्यक्त केला। आणि हा 25 वर्षामध्ये आपल्या नवी मुंबई शहराने बरीच नवीन नवीन उपक्रम राबवून ते एक नवीन शहर हा दाखवून दिलेला आहे। एक आदर्श शहर म्हणून आता निर्माण झालेलं आहे किंवा आणखीन होत आहे, परंतु त्यासोबतच अजून बरीच आव्हानं आहे। आरोग्याचे असेल, शिक्षणाचे असेल, इतर गावगावठाणातल्या मूलभूत सुविधा आहे, बाकी आता मगाशी महापौर साहेबांनी उल्लेख केले तसं सायन्स पार्क आता त्याच्या आम्ही आता त्याचं नियोजन करतो आहे। त्यासोबतच अजूनही नवीन नवीन गोष्टी आहे। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपल्या ट्रॅफिकच्या खूप मोठा समस्या आहे, मोठ्या प्रमाणात आपल्याला
पार्किंगच्या सुविधा करावा लागेल, त्यासोबतच ई सायकल असेल किंवा बाकी जो काय पर्यावरणपूरक आपल्या एक शहर निर्माण व्हायला पाहिजे स्वच्छतासोबत, त्या त्या दृष्टिकोनातून पुढील वर्षामध्ये काम करणार आहोत. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता.